नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इतिहास या विषयाचे 1000 प्रश्न आपल्याला या आपल्या युट्यूब सेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचे आहे आणि त्यासाठी आजचं हे 7वं सत्र आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. लक्षात घ्या, याही सत्रामध्ये मी तुम्हाला मॉडर्न इंडियाशी संबंधित काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी देईल, तर ते प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सोबत तुम्हाला स्टॉपवॉच दिलं जाईल. केवळ 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नोंदून ठेवायचं आहे. तिथे या ठिकाणी त्याचा क्रमांक लिहायचा आहे. तर मित्रांनो, आजचं हे महत्वाचं सत्र आता आपण या ठिकाणी सुरू करू. नेहमीप्रमाणे आपल्या या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महापुरुषांचे विचार जे आहेत ते आपण इथे या ठिकाणी थोडेसे पाहूया. आजचा विचार राजर्षी शाहू महाराजांचा आहे. शाहू महाराजांनी या संदर्भात काय भूमिका घेतली, काय नेमकी शिक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली, ही आपण इथे या ठिकाणी पाहूया. शाहू महाराज म्हणतात, शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणं हा नाही, तर स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगलं जग निर्माण करणं आहे. या प्रकारचा विचार शाहू राजांनी या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसतं. शाहू राजांच्या या विचारांना आपण या ठिकाणी प्रमाण मानून आपलं जीवन अभ्यासाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून हे सुजलाम सुफलाम करूया. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन. तुम्हाला मी इथे या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी देत आहे. या प्रश्नामध्ये 71वा क्रमांकाचा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. प्रश्न नीट समजून घ्या. अखिल भारतीय अस्पृश्य निवारण संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आणि पर्यायमध्ये आहे महात्मा गांधी, बाबू जगजीवन राम, आचार्य विनोबा भावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रकारचे हे तुम्हाला इथे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी समोर दिलेले आहेत. इथं मी आता स्टॉपवॉच तुमच्या समोर या ठिकाणी देतोय. तुम्हाला 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नोंद करायची आहे. तर तुमचा वेळ सुरू झालेला आहे. 15 सेकंदामध्येच तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर द्यायचं आहे. द्या, पटकन उत्तर द्या. येस, तुमचे 15 सेकंद आता कंप्लीट झालेले आहेत. लक्षात घ्या, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ जो आहे, तर या प्रकारचा हा संघ स्थापन केला तो म्हणजे महात्मा गांधी यांनी. आपल्या सर्वांना माहिती आहे की गोलमेज परिषदेच्या दरम्यान पुणे करार या ठिकाणी झाला आणि या पुणे कराराच्या नंतर महात्मा गांधींनी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं आश्वासन दिलं होतं की या देशातील अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी मी आता माझं संपूर्ण आयुष्य इथून पुढे या ठिकाणी अस्पृश्यता निवारणासाठी या ठिकाणी खर्च करेल. आणि त्यासाठी महात्मा गांधींनी संपूर्ण भारतभर पदयात्रा या ठिकाणी केली होती आणि सवर्ण समाज जो आहे तर त्या सवर्ण समाजांच्या बैठका घेऊन अस्पृश्यता पाळणं हे आता आपण या ठिकाणी बंद केलं पाहिजे या प्रकारचं प्रबोधन केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्यासाठी महात्मा गांधींनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ स्थापन केला होता, लक्षात घ्या. आणि याच संघाचं रूपांतर पुढे जाऊन हरिजन सेवक संघ जो आहे, तर त्या हरिजन सेवक संघ यामध्ये केल्याचं एकंदर दिसून येतं. तर लक्षात घ्या, सन 1933 साली या प्रकारचा हरिजन सेवक संघ किंवा त्याच्या आधीचं नाव अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ हा या ठिकाणी महात्मा गांधींच्या माध्यमातून स्थापन करण्यात आला होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या हरिजन सेवक संघ जो होता, तर त्या हरिजन सेवक संघाचं एक मुखपत्र होतं, ज्या मुखपत्राचं नाव होतं हरिजन. हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि लक्षात असू द्या, हरिजन हे जे वृत्तपत्र होतं हे इंग्रजीमध्ये या ठिकाणी प्रकाशित झालेलं वृत्तपत्र आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जेव्हा हरिजन हे वृत्तपत्राचा पहिला अंक या ठिकाणी प्रकाशित करायचा होता, तेव्हा महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवलं होतं आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही हरिजन या वृत्तपत्रामध्ये एक लेख या ठिकाणी लिहा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्युत्तर म्हणून महात्मा गांधींना पत्र पाठवलं आणि त्यांनी या हरिजन या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिण्यास नकार दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे कारण या ठिकाणी दिलं की हरिजन या नावावरच माझा आक्षेप या ठिकाणी आहे. तर या पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती, हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या.
लक्षात घ्या मित्रांनो, 1932 पुणे करार झाल्यानंतर महात्मा गांधी साबरमती आश्रमामध्ये न जाता त्यांनी वर्धामध्ये सेवाग्राममध्ये राहण्याचं या ठिकाणी पसंत केलं आणि मग वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये महात्मा गांधी या ठिकाणी राहत होते त्यानंतरच्या काळामध्ये. आणि मग तिथं सेवाग्राममध्ये वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये राहून महात्मा गांधींनी भारतीय शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे लेख लिहिले. ते लेख हे हरिजन या वृत्तपत्रातूनच लिहिले होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याच लेखाच्या आधारावर त्याच लेखांना एकत्रित करून या ठिकाणी वर्धा शिक्षण प्लॅन जो आहे हा वर्धा शिक्षण प्लॅन या ठिकाणी महात्मा गांधींनी इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, हा वर्धा शिक्षण प्लॅन जो होता किंवा वर्धा शिक्षण योजना जी होती तिची अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली होती आणि वर्धा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर हुसेन यांना बनवण्यात आलं होतं. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. या प्रकारचा हा प्रश्न आपण इथं पाहिला आणि त्याशी संबंधित महत्वाची इन्फॉर्मेशन देखील आपण इथे या ठिकाणी पाहिली आहे. आता यानंतरचा दुसरा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. दुसरा प्रश्न जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी पहा. यामध्ये म्हटलंय की आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात खालील पैकी कोणत्या गावातून किंवा कोणत्या भागातून केली, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पर्यायमध्ये आहे पोचमपल्ली आंध्र प्रदेश, मनगरोत उत्तर प्रदेश, वर्धा महाराष्ट्र आणि मलबार केरळ, अशा प्रकारचे हे पर्याय आहे. तुम्हाला इथं पण केवळ 15 सेकंद दिलं जाईल. या 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य ते उत्तर इथे या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचे 15 सेकंद सुरू झालेले आहेत आत्ता. द्या, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. येस, तर 15 सेकंद तुमचे इथे कम्प्लीट झालेले आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, जर का तुम्हाला पॉसिबल होत असेल तर त्याची उत्तर जरूर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करा. कारण ही लेक्चर सिरीज खास करून आपण विद्यार्थी मित्रांसाठी आणि ते पण असे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी ही करत आहोत. आणि तेव्हा मग तुम्हाला परीक्षेमध्ये 15 सेकंदाच्या आतमध्ये इतिहासाचे प्रश्न सॉल्व करण्याचा सराव देखील या ठिकाणी होईल. आणि म्हणून प्रश्न पाहिल्यानंतर लगेच त्याचा ऑप्शन काय आहे ते कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी इथं करा. तर लक्षात घ्या, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ या ठिकाणी सुरू केलेली होती हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. मुख्य उद्देश असा आहे की भूदान चळवळ सुरू करण्यामागचं कारण काय ते आपण थोडंसं इथे या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, भारतीय समाज जर आपण या ठिकाणी पाहिला तर भारतीय समाजावर 1000 वर्षांपासून या ठिकाणी विदेशी लोकांनी आक्रमण या ठिकाणी केलेली आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची सामाजिक व्यवस्था देखील ही विषमतेच्या आधारावरच राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राहिली. 1947 देश स्वतंत्र झाला आणि 1950 भारतीय संविधान या ठिकाणी लागू केलं. लक्षात घ्या, भारतीय संविधान जे निर्माण झालं ते स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊनच देशाचं संविधान निर्माण केलं. आणि या सर्व लोकांची अशी अपेक्षा होती की भारत जो आहे हा भारत, नवा भारत आपण उभा करत असताना, भारताची नवीन समाज व्यवस्था उभी करत असताना या देशाचं मुख्यतः भूमिका ही समतामूलक समाज व्यवस्थेची असली पाहिजे, ज्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक विषमता या देशातून समूळ नष्ट झाली पाहिजे, या प्रकारची भूमिका ही घटनाकारांची होती. मात्र इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, देशाचं संविधान लागू झाल्यानंतर या देशामध्ये राजकीय समानता तर स्थापन झाली, मात्र सामाजिक आणि आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये अजूनही या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसून येतं. काही लोकांकडे आपल्याला पाहायला भेटतं की सामाजिक प्रतिष्ठा मोठी होती तर काही लोकांकडे अजिबात नव्हती. त्याचबरोबर काही लोकांकडे आर्थिक भूक्षेत्र किंवा जमिनीचा भाग हा मोठ्या प्रमाणात होता आणि त्याचबरोबर काही लोक हे भूमिहीन या ठिकाणी होते. आणि म्हणून मग या देशामध्ये ती आर्थिक समानता स्थापित करण्यासाठी भूदान चळवळ या ठिकाणी सुरू झाली आणि ज्यामध्ये
लोकांनी स्वतःहून आपल्याकडचे जे भूक्षेत्र आहे, जमिनी जी आहे, ते सरकारी दफ्तरी या ठिकाणी द्यावेत किंवा सरकारसाठी ते या ठिकाणी दान करावेत, या प्रकारची भूमिका होती. आणि त्या माध्यमातून सरकार हे या ठिकाणी ज्यांना भूमी जे भूमिहीन आहे, ज्यांना रोजगाराचं साधन नाही, अशा लोकांना ती जमीन या ठिकाणी दान करणार आहे. अशा प्रकारची ती चळवळ ही आचार्य विनोबा भावे यांच्या माध्यमातून सुरू झाली, तिला आपण भूदान चळवळ या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक अत्यंत महत्त्वाचे लोकनेते होते, यांचं नाव होतं जयप्रकाश नारायण. तर या जयप्रकाश नारायण यांनी 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती आणि एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या जेपींनी म्हणजे जयप्रकाश नारायणनी केलीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्याला दिसून येतं की जसं आचार्य विनोबा भावेंच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ या ठिकाणी सुरू झाली, तेव्हा या देशामध्ये जमिनीचं सर्वत्र समान वाटप या ठिकाणी व्हावं या इराद्यानं या जेपींनं जयप्रकाश नारायण यांनी राजकीय संन्यास घेऊन आचार्य विनोबा भावे यांच्या खांद्याला खांदा लावून या भूदान चळवळीला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि भूदान चळवळीमध्ये ते सक्रिय काम करू लागलेले आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, प्रश्न विचारलेला आहे की ही जी भूदान चळवळ जी आहे, तर ती भूदान चळवळ ही कोणत्या गावातून सुरू झाली, कोणत्या भागातून सुरू झाली? तर याचं राईट आन्सर आहे पोचमपल्ली, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या भागातून या भूदान चळवळीला सुरुवात झाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि सब भूमी गोपाल की अशा प्रकारचा नारा इथे या ठिकाणी दिला होता. सब भूमी गोपाल की म्हणजे सर्व भूमी ही ईश्वराची आहे, तर या प्रकारची भूमिका इथं घेतण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा प्रश्न आपण पाहिला, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं, आणि आता आपण यानंतरचं दुसरं या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, हा 73वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे, द डेक्कन असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? दी डेक्कन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? सरदार रास्ते, न्यायमूर्ती रानडे, जगन्नाथ शंकर शेठ आणि त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तर्खडकर. या प्रकारचे चार ऑप्शन तुमच्या समोर आहे. तुम्हाला योग्य ते उत्तर पटकन या ठिकाणी द्यायचे, 15 सेकंदामध्ये तुमचा वेळ आता सुरू झालेला आहे. द्या, पटकन उत्तर द्या. यस, 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेत. आता लक्षात घ्या, दी डेक्कन असोसिएशन. तर काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की डेक्कन असोसिएशन म्हणजे डेक्कन सभा, तर डेक्कन सभा नाही, तर डेक्कन असोसिएशन या नावाचं संघटन इथं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, सन 1851 हे संघटन स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आणि हे संघटन हे या ठिकाणी पेशव्यांचे सरदार होते, सरदार रास्ते. या सरदार रास्ते यांनी दी डेक्कन असोसिएशन या नावाचं संघटन स्थापन केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. एकूणच मुंबई प्रांतामध्ये एक राजकीय संघटना स्थापन करावी या इराद्यानं सरदार रास्तेंच्या नेतृत्वाखाली द डेक्कन असोसिएशनची स्थापना करण्यात आल्याचं दिसून येतं. मात्र पाहायला भेटतं पुढील वर्षी म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या माध्यमातून सन 1852 साली बॉम्बे असोसिएशन नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं राजकीय संघटन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. आणि त्यामुळं इथे या ठिकाणी सरदार रास्ते यांची जे डेक्कन असोसिएशन या नावाचं संघटन स्थापन करण्याचा जो कयास होता तो इथे या ठिकाणी समाप्त झाला. बस त्यांनी हे संघटन स्थापन केलं, मात्र याचं काम या ठिकाणी पुढे गेलं नाही. तर त्यानंतर मुंबई प्रांतात 1852 साली बॉम्बे असोसिएशन या नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन होतं. जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड, त्याचबरोबर भाऊ महाजन यांसारखे खूप सारे लोक या संघटनेशी जुडलेले होते असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा, बॉम्बे असोसिएशनवर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. एक तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की बॉम्बे असोसिएशन हे मुंबई प्रांतातलं पहिलं राजकीय संघटन आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की हे संघटन स्थापन कोणी केलं, तर जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की या संघटनेचे अध्यक्ष कोण होते, तर लक्षात घ्या या संघटनेचे अध्यक्ष हे जमशेदजी जेजीभाई. जमशेदजी जेजीभाई हे या ठिकाणी जेजीभाई एक पारशी समाजाची व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. तर हे जमशेदजी जेजीभाई हे या संघटनेचे काय होते,
त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि या संघटनेचे सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड या ठिकाणी होते असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो की 1857 विद्रोह झाला होता. लक्षात घ्या 1857 उठाव झाला होता मुंबई प्रांतात. तेव्हा या संघटनेनं म्हणजे बॉम्बे असोसिएशननी इंग्रजांना पत्र पाठवलं आणि आमचा उठावाला पाठिंबा नसून इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर आमचा विश्वास आहे, आम्ही इंग्रजांसोबत एकनिष्ठ आहोत, या प्रकारची भूमिका बॉम्बे असोसिएशननं घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा बॉम्बे असोसिएशनशी संबंधित आहे, तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजावून घेतला असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया जेणेकरून पुढचा प्रश्न त्याची उत्तर तुम्हाला देता येईल आणि जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन मला देखील या ठिकाणी करता येईल. तर बघा हा एक प्रश्न आपण पाहूया, 74वा प्रश्न व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा, तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घ्या. बघा खालील वर्णनावरनं योग्य पर्याय ओळखा. बघा तुम्ही राज्यसभेचा पेपर द्या, कंबाईनचा पेपर द्या, यूपीएससीचा पेपर द्या, तुम्हाला असे चार सेंटेन्स विचारले जातात आणि हे चार सेंटेन्स कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. तर हा प्रश्न त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी केलेला आहे. इथं म्हटलंय त्यांनी सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना केली. सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना त्यांनी केली. मद्रास प्रांतात त्यांनी ब्राह्मो मंदिराची उभारणी या ठिकाणी केली. राजशेखर चरित्र ही तेलुगू भाषेतील पहिली कादंबरी त्यांनी या ठिकाणी लिहिली. राजशेखर चरित्र हे तेलुगू भाषेतील पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. आणि विवेकवर्धिनी हे स्त्री शिक्षणासाठी वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. तर ती कोण व्यक्ती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर इथं पर्याय आपण पाहतो विरेशलिंगम पंतलू, पट्टाभी सीतारामय्या, रवी नारायण रेड्डी आणि त्याचबरोबर नारायण गुरु अशा प्रकारचे हे प्रश्न पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतात. तुम्हाला आता 15 सेकंदामध्ये या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ आता सुरू झालेला आहे. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे ते तुम्ही या ठिकाणी कमेंट्समध्ये जरूर या ठिकाणी लिहा. येस, तुमचे 15 सेकंद आता इथं कम्प्लीट झालेले आहेत हे लक्षात घ्या. आता बघा हे जे वर्णन आहे हे कोणाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे विरेशलिंगम पंतलू. तर विरेशलिंगम पंतलू यांना दक्षिणेकडचे राजाराम मोहन राय या नावानं पण संबोधलं जातं आणि या विरेशलिंगम पंतलू यांनी सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या नावाचं संघटन सन 1878 स्थापन केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सोसायटी फॉर सोशल रिफॉर्म या संघटनेची स्थापना विरेशलिंगम पंतलूंनी केली. त्यांनी तिथं दक्षिणेकडे मद्रासमध्ये ब्राह्म समाजा ब्राह्म मंदिराची उभारणी केली. राजशेखर ही तेलुगू भाषेतील पहिली कादंबरी विरेशलिंगम पंतलू लिहितात. विवेकवर्धनी हे स्त्री शिक्षणासाठी सुरू केले वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. याचबरोबर हास्य संजीवनी दुसरं एक महत्वाचं वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचं नाव आहे हास्य संजीवनी. लक्षात घ्या हास्य संजीवनी हे वृत्तपत्र देखील विरेशलिंगम पंतलू यांनीच या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि याचबरोबर हे लक्षात घ्या विरेशलिंगम पंतलू ही ती व्यक्ती आहे ज्यानं स्वतःच्या मुलाचा विवाह हे एका विधवेसोबत लावला. म्हणजे विधवा पुनर्विवाहाचे हे खूप जबरदस्त समर्थक राहिलेले होते दक्षिणेकडचे राजाराम मोहन राय. म्हणून या विरेशलिंगम पंतलू यांना संबोधलं जातं. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. या प्रकारचं आपलं या प्रश्नाशी संबंधित हे एक्सप्लोरेशन या ठिकाणी राहिलं. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया आणि पुढचा प्रश्न जो आहे तो आपण इथं व्यवस्थितरित्या समजावून घेऊया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये फिरती न्यायालयाची समाप्ती करण्यात आली. तर लक्षात घ्या फिरती न्यायालयाला इंग्रजीमध्ये सर्किट कोर्ट म्हटलं जातं. तर सर्किट कोर्ट किंवा या ठिकाणी फिरती न्यायालय या फिरती न्यायालयाची स्थापना किंवा या फिरती न्यायालयाची समाप्ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये झाली. लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड हेस्टिंग आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग असे हे पर्याय या ठिकाणी आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे केवळ 15 सेकंद. 15 सेकंदाचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्या कमेंटमध्ये या ठिकाणी जरूर लिहा. चला द्या पटकन उत्तर द्या.
पटकन उत्तर द्या, 15 सेकंद तुमचे कम्प्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, फिरती न्यायालय. आता बघा, हा जो प्रश्न आपण पाहिला, हा प्रश्न न्याय व्यवस्थेशी संबंधित या ठिकाणी आहे हे या ठिकाणी लगेच लक्षात येतं. तर फिरती न्यायालय जी होती, तर फिरती न्यायालय सुरू कोणी केली होती? तर फिरती न्यायालय सुरू हे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं सुरू केली. फिरती न्यायालय सुरू केली कुठं, कोणी? तर या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. मग फिरती न्यायालय कुठे होती? तर फिरती न्यायालय ढाक्यामध्ये होतं. फिरती न्यायालय हे पटना जो आहे, तर या पटनामध्ये या ठिकाणी होतं. फिरती न्यायालय कलकत्ता जो आहे, तर त्या कलकत्तामध्ये होतं. आणि त्याचबरोबर मुर्शिदाबाद जे आहे, तर त्या मुर्शिदाबाद, तर त्या मुर्शिदाबादमध्ये देखील फिरती न्यायालय होते. तर या प्रकारे चार भागांमध्ये किंवा या चार ठिकाणी ही फिरती न्यायालय सुरू केली होती कोणी? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. मग ही फिरती न्यायालय समाप्त कोणी केली? तर विल्यम बेंटिंग जो आहे, तर त्या विल्यम बेंटिंगनं ही फिरती न्यायालय समाप्त केली होती असं एकंदरीत दिसतं. मुख्य मुद्दा हा आहे की फिरती न्यायालय सुरू करण्याचं काय कारण होतं आणि फिरती न्यायालय समाप्त करण्याचं काय कारण होतं, त्यामागचा इतिहास काय आहे तो नीट आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, सन 1872 ला गव्हर्नर जनरल बंगालचा गव्हर्नर म्हणून वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आला. 1873 ला पाहायला असं भेटतं की रेग्युलेटरी ऍक्ट या ठिकाणी संमत केला गेला आणि संपूर्ण प्रशासन आता ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आलं. ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आता बंगाल प्रांताचं प्रशासन हे वॉरन हेस्टिंगच्या ताब्यात आल्यानंतर प्रशासन व्यवस्थेचं केंद्रीयकरण करण्याच्या इराद्यानं या वॉरन हेस्टिंगनं बंगाल प्रांत जो होता, तर त्या बंगाल प्रांतामध्ये जिल्हे निर्माण केले आणि त्या जिल्ह्याचा प्रमुख तो या ठिकाणी त्यानं जिल्हाधिकारी, ज्याला आपण कलेक्टर या ठिकाणी म्हणतो, तो त्याची या ठिकाणी नियुक्ती केली. त्या प्रांतामध्ये, त्या जिल्ह्यांमध्ये त्यानं या ठिकाणी एक स्वतंत्र जिल्हा न्यायाधीश न्यायालय निर्माण केल्याचं दिसून येतं आणि त्या पद्धतीचं एक विशिष्ट व्यवस्था न्याय व्यवस्थेशी त्यांनी या ठिकाणी आणली. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय निर्माण करणारा हा वॉरन हेस्टिंग या ठिकाणी होता. मात्र वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं काय, ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक व्यवस्था ही डबघाई झाली. ईस्ट इंडिया कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक कर्ज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी घ्यावं लागलं. याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील या ठिकाणी वाढीस लागला आणि एकूणच मग ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा व्यवस्थित सुरळीत आणण्यासाठी, त्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी वॉरन हेस्टिंगच्या नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल बनवण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. मग या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ईस्ट इंडिया कंपनीचे जे अवाजवी खर्च आहे ते आटोक्यात आणण्याचं काम केलं आणि जिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय होतं, त्या प्रत्येक न्यायालयांवर एक न्यायाधीश होता, तर त्यांची संख्या कमी करून त्यानं जिल्हा न्यायालय समाप्त करून या प्रकारचे सर्किट न्यायालय, फिरती न्यायालय सुरू केली होती असं एकंदरीत दिसतं. मग ही फिरती न्यायालयाची समाप्ती का करण्यात आली? तर विल्यम बेंटिंग जर आपण पाहतो तर त्याच्या काळामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि म्हणून मग जर का एवढ्या मोठ्या भूभागावर आपल्याला जर प्रशासन चालवायचं असेल तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी त्या प्रशासनाचं विकेंद्रीकरण करायला हवं आणि त्या माध्यमातून जिल्हे निर्माण केले गेले आणि जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय पुन्हा एकदा या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कार्यकाळामध्ये निर्माण झाले. आणि म्हणून मग ही जी फिरती न्यायालय होती ती सुरू करणारा लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि फिरती न्यायालय समाप्त करणारा विल्यम बेंटिंग. तर हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे, तुम्हाला नीट समजला असेल अशी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न लगेचच तुम्हाला या ठिकाणी देतोय, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्या. योग्य जोडी जुळवा, योग्य जोडी ओळखा, अशा प्रकारची प्रश्न आहे. योग्य जोडी ओळखायची तुम्हाला. बक्सर युद्ध मीर जाफर विरुद्ध रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात झालं. वॉर्निवॉश युद्ध ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध फ्रेंच यांच्यामध्ये झालं. बेत्रा युद्ध ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालं. खेडा युद्ध पहिला बाजीराव विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झालं. या प्रकारे हे चार महत्त्वाचे या ठिकाणी इथं तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत, त्यापैकी योग्य जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता, 15 सेकंदामध्ये योग्य ते उत्तर जरूर या ठिकाणी द्या. कमेंट बॉक्समध्ये याचा पर्याय तुम्ही या ठिकाणी इथं मांडू शकता. पर्याय क्रमांक कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी लिहा.
येस, तर लक्षात घ्या हे 15 सेकंद तुमच्या आता इथे या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या इथे योग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. बघा बक्सर युद्ध जर आपण पाहिलं तर बक्सर युद्ध कधी झालं तर 1764 साली बक्सर युद्ध झालं. तर 22 ऑक्टोबर 1764 बक्सर युद्ध या ठिकाणी झाल्याचं दिसतं. मग बक्सर युद्ध कोणाकोणामध्ये या ठिकाणी झालं तर मीर जाफर विरुद्ध झाले का तर नाही, तर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो मीर कासिम होता. बक्सर युद्धामध्ये बंगालचा नवाब मीर कासिम होता, अवधचा नवाब शुजाउद्दौला होता आणि त्याचबरोबर मुघल बादशाह शाह आलम सेकंड या ठिकाणी होता. या विरुद्धात या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी त्यामध्ये तिथं आपल्याला पाहायला भेटतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं हेक्टर मंड्रो जो आहे तर या हेक्टर मंड्रोनं या युद्धाचं नेतृत्व या ठिकाणी केलं होतं असं एकंदरच दिसून येतं. तर बक्सर युद्ध मीर कासिम विरुद्ध हेक्टर मंड्रो असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. वॉनिवाश युद्ध जर आपण पाहिलं तर वॉनिवाश युद्ध 1760 झालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मद्रास प्रांतामध्ये वॉन्डिवाश युद्ध वॉन्डिवाश नावाचं ठिकाण तिथं या ठिकाणी कर्नाटकच्या जवळ तिथं या ठिकाणी वॉन्डिवाश नावाचं ठिकाण तिथं 1760 एक युद्ध झालं. वॉन्डिवाश युद्ध 1760 ते कोणामध्ये झालं तर ते ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध फ्रान्स यांच्यामध्ये झालेलं आहे आणि या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाल्याचं एकंदरच दिसतं. आणि म्हणून या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 ही जोडी या ठिकाणी योग्य आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. मग बेदरा युद्ध जर आपण पाहिलं तर बेदरा युद्ध कधी आहे तर लक्षात घ्या 1759 बंगालच्या जवळ बेदरा नावाच्या ठिकाणामध्ये हे युद्ध झालं ज्याला बेदरा युद्ध म्हटलं जातं. ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध डॅनिश नसून तर आपल्याला पाहायला भेटतं डच ईस्ट इंडिया कंपनी. तर ब्रिटिश विरुद्ध डच यांच्यामध्ये 1759 बेदरा युद्ध झाल्याचं दिसतं. आणि खेडा युद्ध जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते 1707 झालं. पुण्याच्या जवळ राजगुरुनगर जे आहे ठिकाण खेड नावाचं जे ठिकाण आहे जो तालुका आहे तर तिथं या ठिकाणी हे युद्ध झालं. खेड युद्ध किंवा खेडा युद्ध त्याला म्हटलं जातं 1707. तर हे युद्ध कोणामध्ये झालेलं आहे तर हे युद्ध संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज विरुद्ध या ठिकाणी तारा राणी जे आहे तर त्या शाहू महाराज विरुद्ध या ठिकाणी तारा राणी यांच्यामध्ये हे युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं 1707 खेडा युद्ध. तर या प्रकारे या या जोडीमध्ये योग्य जोडी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी होती असं एकंदर पाहण्यात येतं. लक्षात घ्या मित्रांनो एक महत्वाचे इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे की इथं लक्षात घ्या की 2025 राज्यसभेचा जो पॅटर्न असणार आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे. अगदी UPSC लेवलचा अभ्यासक्रम तुम्हाला राज्यसभेची क्लास 1 पोस्ट मिळवण्यासाठी या ठिकाणी तो अभ्यासक्रम फॉलो करायचा आहे हे 2 वर्षांपूर्वीच आयोगाने सांगितलं. तर आता 2025 हा पॅटर्न लागू होणार आहे आणि जर 2025 राज्यसभेची क्लास 1 पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला हा अभ्यासक्रम या ठिकाणी फॉलो करावा लागणार आहे. आणि जर हा अभ्यासक्रम फॉलो करायचा असेल तर तुम्हाला आत्तापासूनच या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. एप्रिलमध्ये होणारी 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर होणारी या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करायची असेल तर आत्तापासून 1 वर्ष आधी तुम्हाला GS आणि ऑप्शनलचे सगळे विषय हे कम्प्लीट करावं लागणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तेव्हा जे विद्यार्थी या ठिकाणी अत्यंत सिरियस आहे गांभीर्यपूर्वक अभ्यास करतात क्लास 1 पोस्ट राज्यसेवेच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास या विषयाच्या 2 महत्वाच्या बॅचेस आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू झालेले आहेत ज्यामध्ये आपण इतिहास वैकल्पिक विषय देखील या ठिकाणी शिकवतोय. इतिहास ऑप्शनलमध्ये पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2 हे मराठी माध्यमातून मी तुम्हाला शिकवतोय ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून दिला जाईल. PDF नोट्स आणि त्याचबरोबर लेखन सराव देखील तुमचा यामध्ये या ठिकाणी करून घेतला जाईल. या बॅचची व्हॅलिडिटी ही 15 महिने या ठिकाणी आहे आणि तुम्हाला व्ह्यूज जर आम्ही पाहिले तर अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. या प्रकारचे इतिहास ऑप्शनलचे प्रवेश सुरू झालेले आहेत तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन या ठिकाणी करा. काही समस्या असेल तर मला फोन कॉल्स करून तुम्ही त्या संदर्भात या ठिकाणी विचारा. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा इतिहास ऑप्शनल नाही मात्र ज्यांना या ठिकाणी इतिहास GS ची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी देखील सामान्य अध्ययन GS 1
यामधला इतिहासाचा महत्त्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत. मग यामध्ये आयोगानं दिलेला इतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रम कम्प्लीट करून दिला जाईल. PDF नोट्स आणि लेखन सराव देखील यामध्ये या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. ही देखील बॅच 15 महिन्यांच्या व्हॅलिडिटीची आहे आणि इथं देखील अनलिमिटेड व्ह्यूज तुमच्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, दोन्ही बॅचेसमध्ये EMI फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही एकदम फीस पण पे करू शकता आणि EMI देखील या ठिकाणी तुम्ही फीस कन्व्हर्ट करू शकता आणि टप्प्याटप्प्यानं तुम्ही या ठिकाणी भरू शकता. या दोन महत्त्वाच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. जे पण 2025 टार्गेट करतायत, 2025 समोर ठेवून क्लास 1 पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा विचार आहे तशा प्रकारचा, तर त्या विद्यार्थ्यांनी इतिहासासाठी मला जरूर फॉलो करा आणि त्यासाठी HistoryBuy संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आपण सुरू करूया यानंतरचं महत्त्वाचा प्रश्न. या प्रकारची सूचना तुम्ही या ठिकाणी पहा आणि त्या सूचनेनुसार तुम्हाला बॅच ज्या इथं उपलब्ध आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. अनुसूचित जनजातीसाठी सर्वप्रथम आदिवासी या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर लक्षात घ्या, अनुसूचित जनजाती म्हणजे त्याला आपण शेड्यूल ट्राईब म्हणतो आजच्या भाषेमध्ये. तर या अनुसूचित जनजातीसाठी आदिवासी या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम कोणी या ठिकाणी केलेला आहे, या प्रकारचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, पर्यायमध्ये दिले महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठक्कर बाप्पा उर्फ अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले. अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इथं दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे आणि तुमचा वेळ सुरू होते आत्ता. 15 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं योग्य ते उत्तर द्यायचं आहे. लक्षात घ्या, हा जर प्रश्न आपण पाहिला तर हा प्रश्न तुमच्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात घेतलेला आहे. इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे, जे महाराष्ट्राचा इतिहास या संदर्भातील आहे, तर त्या पुस्तकातनं हा प्रश्न घेतलेला आहे. तर ते पुस्तक जे कंबाईन जे विद्यार्थी आहेत त्यांनी जरूर या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर बघा, इथं पाहायला भेटतं तर ठक्कर बाप्पा जे आहेत ते महात्मा गांधींच्या चळवळीतले अत्यंत विश्वासू या ठिकाणी कार्यकर्ते राहिलेले आहेत. या ठक्कर बाप्पांनी अनुसूचित जनजातीसाठी सर्वप्रथम आदिवासी या शब्दाचा उपयोग केल्याचं एकंदरच या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचा हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या युरोपियन व्यक्तीनं भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्षात सहभाग घेण्याच्या नीतीचा अवलंब केला? नीट वाचतो परत एकदा. खालीलपैकी कोणत्या युरोपियन व्यक्तीनं भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्षात सहभाग घेण्याची नीतीचा अवलंब केला? रॉबर्ट क्लाईव्ह, त्याचबरोबर इथं डुपले, अल्बुकर्क आणि लॉर्ड वेलेस्ली. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तुम्हाला इथं 15 सेकंद मिळत आहेत. 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ आता सुरू होतोय. द्या, पटकन उत्तर द्या. प्रत्येकानं हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा योग्य पर्याय जो आहे त्याचं तो उत्तर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. तर 15 सेकंद तुमचे हे कम्प्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्षात सहभागी होऊन आपल्याकडे जास्तीत जास्त भारताचा भूप्रदेश मिळवण्याचं धोरण हे सर्वप्रथम आखलं ते म्हणजे या ठिकाणी डुपलेनं. तर लक्षात घ्या, हा डुपले कोण होता? तर हा डुपले फ्रेंचांचा भारतातील गव्हर्नर होता. तर हा फ्रेंच गव्हर्नर या ठिकाणी होता, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वप्रथम डुपले 1842 बंगालच्या जवळ चंद्रनगर नावाची जी काही फ्रेंचांची वसाहत होती तिथला या ठिकाणी गव्हर्नर बनला. नंतर डुपले मद्रासमध्ये त्याला नियुक्त करण्यात आल्याचं दिसतं. जेव्हा आपण कर्नाटक युद्ध या ठिकाणी पाहतो तर त्या कर्नाटक युद्धामधल्या पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही युद्धामध्ये डुपलेनं अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचं एकंदरीत दिसतं. कर्नाटक आणि हैदराबादमध्ये जेव्हा अंतर्गत संघर्ष सुरू होता सत्ता प्राप्त करण्यासाठी, गादी प्राप्त करण्यासाठी, तेव्हा कर्नाटकचे शासक आणि हैदराबादचे शासक आपापसामध्ये गादी प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत होते. त्यावेळेस डुपलेनं या ठिकाणी कर्नाटकमध्ये आणि हैदराबादमध्ये इथे या ठिकाणी सहभाग घेतला आणि तिथे या ठिकाणी परस्पर विरोधी लोकांना
आपल्या हाताशी पकडून कर्नाटकच्या आणि त्याचबरोबर हैदराबादच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करून जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न या डुपलेनं केल्याचं दिसतं. लक्षात घ्या, डुपलेनं जेव्हा हैदराबादमध्ये कठपुतली शासकाला नियुक्त केलं तेव्हा या डुपलेनं बुस्सी हा त्याचा एक महत्वाचा प्रतिनिधी होता, त्याच्या माध्यमातून एक फ्रेंच रेजिमेंट ही या ठिकाणी हैदराबादमध्ये त्यानं या ठिकाणी तैनात करून ठेवली होती आणि म्हणून मग या डुपलेलाच या ठिकाणी तैनाती फौजेचा जनक या नावानं देखील संबोधलं जातं. हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तैनाती फौज सर्वात पहिल्यांदा आणली ती डुपलेनंच आणलेली आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. मग लॉर्ड वेलेस्लीचं काय? तर लॉर्ड वेलेस्लीनं डुपलेकडनं आदर्श घेऊन या प्रकारचा तैनाती फौज सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, नेपोलियन बोनापार्टचं आंदोलन थांबवण्यासाठी, भारतात नेपोलियनं रोखून ठेवण्यासाठी लॉर्ड वेलेस्लीनं तैनाती फौजेचं धोरण आणलं 1798 ला. पण त्याच्या आधी डुपलेनं या प्रकारचा फौजेचं धोरण, तैनाती फौजेचं धोरण या ठिकाणी स्वीकारलं होतं असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचा मुद्दा आहे डुपले. नंतर त्या काळामध्ये पाहायला भेटतं दुसरं युद्ध, जेव्हा आपण पाहतो इंग्रज आणि फ्रेंच, तर त्या इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये त्रिचिनापल्लीमध्ये डुपलेचा पराभव झाला आणि डुपलेचा पराभव झाल्यानंतर फ्रेंचांनी डुपलेला आपल्या मायदेशी या ठिकाणी बोलवलं. लक्षात घ्या, ही फ्रेंचांची झालेली सर्वात मोठी चूक होती की डुपलेसारखा कर्तव्यगार महत्वाकांक्षी राजकीय मुत्सद्दी नेत्याला त्यांनी या ठिकाणी आपल्या मायदेशी या ठिकाणी बोलवलं आणि पुन्हा भारतामध्ये कधीच पाठवलं नाही. डुपलेच्या नंतर गोदेहू आला आणि गोदेहूनं पॉंडिचेरीचा तह करून दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध समाप्त केलं, ज्याचा परिणाम असा झाला की इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये फ्रेंचांनी जे जे काही कमवलं होतं ते या ठिकाणी पॉंडिचेरीच्या तहामुळं फ्रेंचांना त्यावरचा अधिकार सोडून द्यावा लागला आणि परिणाम असा या ठिकाणी झाला, फ्रेंचांच्या ऐवजी इंग्रजांचं पारणं जड झालं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं तिसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धाच्या दरम्यान 1760 ला वॉर्निवॉश या ठिकाणी इंग्रजांनी या फ्रेंच सत्तेचा पराभव या ठिकाणी केला आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही पराभूत झाली 1760 ला. तर या प्रकारचा हा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर डुपले हे या प्रश्नाचं राईट आन्सर, त्यानंच या ठिकाणी भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्षामध्ये सहभाग घेण्याची नीती आखली आणि त्या नीतीचा अवलंब पुढे जाऊन लॉर्ड वेलेस्लीनं केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता लगेच आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खाली दिलेल्या घटनांचा योग्य क्रम या ठिकाणी लावा. खाली दिलेल्या घटनांचा योग्य क्रम लावा: संथाल विद्रोह, पायका विद्रोह, दख्खन विद्रोह आणि चिनहाट विद्रोह. तर इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिश काळातील भारत जो होता तर त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात जे जे काही विद्रोह झाले तर त्या विद्रोह त्यांचं कालानुक्रमे तुम्हाला मांडणी करायची आहे. तर व्यवस्थितरित्या पहा, तुम्हाला इथं वेळ देत आहे मी 15 सेकंदाचा. तुमचा वेळ सुरू झालाय आत्ता. 15 सेकंदामध्ये तुम्हाला जे योग्य उत्तर वाटल ते तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी नोंदवा. द्या उत्तर, प्रत्येकाने लिहायचा प्रयत्न या ठिकाणी करा कमेंट्समध्ये. यस, तुमचा वेळ समाप्त झालेला आहे. आता लक्षात घ्या, या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. आधी तर आपण पाहूया हे कधी कोणत्या वर्षी हे विद्रोह या ठिकाणी झाले. संथाल विद्रोह जर आपण पाहिला तर 1855 ला संथाल विद्रोह झाला. या संथाल विद्रोहाचा नेता कान्हू आणि सिधू होता. लक्षात घ्या, तर कान्हू आणि त्याचबरोबर सिधो हा या ठिकाणी या संथाल विद्रोहाचा नेता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, पायका विद्रोह जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पायका विद्रोह 1817 ला या ठिकाणी झालं. ओरिसा प्रांतामध्ये पायकांचा विद्रोह या ठिकाणी झाल्याचं दिसतं. जगबंधू विद्याधर, लक्षात घ्या, जगबंधू विद्याधर हे या ठिकाणी जगबंधू विद्याधर हे नेते या पायकांच्या विद्रोहाचे प्रमुख नेते या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. जगबंधू विद्याधर 1817 ला पायकांचा विद्रोह या ठिकाणी करतात ओरिसा प्रांतामध्ये, हा मुद्दा लक्षात घ्या. दख्खन विद्रोह जर आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्याला पाहायला भेटतं हा दख्खन विद्रोह महाराष्ट्रात झाला, पुण्याच्या जवळ झालेला आहे, पुणे प्रांतामध्ये झालेला आहे आणि हा दख्खनचा विद्रोह 1875 ला झाला. दख्खन दंगे म्हणून त्याला संबोधलं जातं, हा मुद्दा लक्षात घ्या. भारतीय शेतकऱ्यांनी पुण्यातल्या शिरूरमधले जे गाव आहे कर्धे सुपे तर त्या भागातनं या प्रकारचा विद्रोहाला सुरुवात झाल्याचं दिसतं. कर्धे गाव जे आहे तर त्या कर्धे गाव
त्या कर्जे गावानं पहिल्यांदा इंदा सरकारला टॅक्स द्यायचा नाही ही भूमिका घेतली आणि सुपे गावातून 12 मे 1875 दख्खनच्या दंग्याला सुरुवात या ठिकाणी होती असं एकंदर दिसून येतं. तर 1875 हे दख्खनचे दंगे या ठिकाणी झाले आणि चिनहाट विद्रोह जर आपण पाहिला तर 1859 हा चिनहाट विद्रोह या ठिकाणी झाल्याचं दिसतं, ज्यामध्ये 400 इंग्रज अधिकारी मृत्युमुखी पडले. मौलवी अहमदुल्ला शाह ज्यांना बाग रंका शाह म्हटलं जातं तर त्यांनी या विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता बघा या सर्वांचे तारखा तुम्हाला मिळाल्या, वर्षे मिळाले, मग तुम्हाला याचा क्रम लावणं सहजरित्या या ठिकाणी सोपं जात आहे. तर बघा ब पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. ब 3 ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर नसणार आहे. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी संथाल विद्रोह हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे संथाल विद्रोह दुसऱ्या क्रमांकावर इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे पण याचं उत्तर नसणार आहे. त्यानंतर आहे चिनहाट विद्रोह, लक्षात द्या. तर चिनहाट विद्रोह 1859 आहे, म्हणजे इथे आहे तर इथे नाहीये, म्हणजेच काय या प्रश्नाचं राईट उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. या पद्धतीचं या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतील ते प्रश्न तुम्हाला येत्या स्पर्धा परीक्षांमध्ये जरूर या ठिकाणी सोडवावे लागतील, ठीक आहे. यानंतर आता आपण 10वा प्रश्न या ठिकाणी पाहूया, 80वा प्रश्न या ठिकाणी पाहूया. हा प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी पहा आणि त्यानुसार या प्रश्नाचं योग्य काय उत्तर आहे ते या ठिकाणी द्या. तर खालीलपैकी कोणती व्यक्ती फेबियन आंदोलनाशी संबंधित होती? तर फेबियन आंदोलन जे आहे तर त्या फेबियन आंदोलनाशी कोणती व्यक्ती या ठिकाणी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. डॉक्टर ॲने बेझंट, मायकल मधुसूदन दत्त, ॲलन ह्यूम आणि रजनी पामदत्त या प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं फक्त 15 सेकंदामध्ये. तर तुम्ही या ठिकाणी हे 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर आपल्या कमेंटमध्ये या ठिकाणी लिहा. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. द्या उत्तर, पटकन द्या. बरेचसे विद्यार्थी केवळ लेक्चर पाहण्याची भूमिका घेतात, प्रश्न सॉल्व करत नाहीये, लक्षात घ्या. बघा मित्रांनो, परत एकदा सूचना करतो, इतिहास या विषयाची तयारी करत असताना परीक्षा कंबाईनची असू द्या, सरळ सेवेची असू द्या, राज्यसेवेची असू द्या, UPSC असू द्या, तर तुम्हाला जे काही परीक्षा या ठिकाणी पास व्हायच्यात आणि इतिहास हा विषय जर कठीण जात असेल, हा विषय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल, नोट्स तुम्हाला हवे असतील, PYQs तुम्हाला पाहायचे असतील, तर त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा, किंवा या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आपल्या ॲप्लिकेशनची मी लिंक तुम्हाला देत आहे, ती लिंक तुम्ही या ठिकाणी ओपन करा, त्या लिंकवरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कंबाईनच्या परीक्षेच्या स्वतंत्र बॅचेस आहेत, राज्यसभेच्या बॅचेस आहेत, 2024 आहेत, 2025 आहेत, PYQ बॅच आहे, NCERT बॅच आहे, त्याचबरोबर अगदी 10 रुपयापासूनच्या बॅचेस आपल्या या ॲप्लिकेशनवर सुरू आहेत. तर 10 रुपयाची पण बॅच तुम्ही परचेस करू शकता, 100ची परचेस करू शकता, 150ची आहे, 2000च्या पण बॅचेस आहेत, तर अगदी 24-25 हजाराच्या पण बॅचेस आहेत. तर तुम्ही या ठिकाणी जी परीक्षा तुम्ही टार्गेट करता त्या परीक्षेसाठी इतिहास हा विषय जर रेफर करायचा असेल, प्रिपेअर करायचा असेल, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. तर बघा मित्रांनो, फेबियन आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण आहे? तर रजनी पामदत्त, RP दत्त हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. मुद्दा समजून घेऊया, फेबियन आंदोलन काय होतं. तर लक्षात घ्या, 1917ला जेव्हा रशियन राज्यक्रांती या ठिकाणी झाली, रशियन राज्यक्रांती जेव्हा या ठिकाणी झाली तेव्हा रशियन राज्यक्रांतीनं भांडवलदार वर्ग जो होता तर त्यांच्या हातातून सत्ता काढून कामगारांच्या या ठिकाणी हातामध्ये दिलेली आहे. बोल्शेविक क्रांतीनं न्याय हे तत्व संपूर्ण जगाला दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला असं भेटतं की या ठिकाणी फेबियन आंदोलन युरोपामध्ये निर्माण झालं, की जसं इथं रशियामध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी क्रांती झाली तशी क्रांती पुन्हा होण्याच्या इराद्यानं या प्रकारच्या फेबियन आंदोलन हे या ठिकाणी उभं करण्यात आलं, ज्यामध्ये कामगारांना संघटित होण्याचं आवाहन केलं गेलं आणि एकूणच या ठिकाणी साम्यवादी समाजरचना, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याच्या इराद्यानं फेबियन आंदोलन संपूर्ण युरोपामध्ये सुरू होतं असं एकंदर दिसतं. आणि या प्रकारे पाहायला भेटतं फेबियन आंदोलन जे होतं तर त्या फेबियन आंदोलनाच्या माध्यमातून फेबियन क्लब स्थापन झाला होता आणि या फेबियन क्लबच्या समोर
लोकमान्य टिळकांनी भारताचे पण अनेक मुद्दे तिथे या ठिकाणी मांडले होते असं एकंदरीत पाहायला मिळतं. बर्नार्ड शॉ हा फेमिन आंदोलनाच्या चळवळीशी एक महत्वाचा या ठिकाणी व्यक्ती जुडल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं या फेबियन आंदोलनाशी संबंधित व्यक्ती ही रजनी पामदत्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, जे भारतातल्या एक मार्क्सिस्ट एक साम्यवादी नेते या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. या प्रकारे रजनी पामदत्त हे फेबियन आंदोलनाशी संबंधित या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. या प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आजचं हे सेशन आता आपण इथे या ठिकाणी समाप्त करू. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला जे काही इथं कमेंट्स करायचे असतात तर तुम्ही कमेंट्स या ठिकाणी करा, लाईक या ठिकाणी करा, आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त हे लेक्चर्स या ठिकाणी शेअर करा. आणि ज्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढच्या लेक्चर्सची माहिती तुम्हाला या ठिकाणी जरूर मिळेल. तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये याच विषयावर याच टॉपिकवर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.